दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला, त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. बंधू भगिनींनो, आपण हा वर्षातील 11वा रविवार, त्या रविवारची उपासना साजरी करीत आहोत. आणि यंदाचं हे वर्ष दुसरं वर्ष किंवा बी वर्ष तीन भाग पाडलेले जसे असतात, आपण परत एकदा न विसरता आणि न थांबता अगदी
बळकट अशी आशा धरून परमेश्वराकडे प्रार्थना करीत राहू की आम्हाला या कोविड-19 संकटातून, त्या विषाणूपासून वाचव, आम्हाला सुरक्षित ठेव। आणि आपण विशेष प्रार्थना करू जे आजारी आहेत आणि जे आपल्या अगोदर निघून गेलेले आहेत, अशांसाठी आपण या पवित्र मिसेमध्ये विशेष प्रार्थना करूया। पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया, सर्व पापांची एकमेकांना कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया। पश्चातापी अंतःकरणाने आपण एकत्र म्हणूया, सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगयीने मी फार पापे केली आहेत। माझा अपराध माझा फार मोठा अपराध। म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो।
प्रार्थना करूया। हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या आशा दीपका आणि सामर्थ्या, तुझ्या कृपेशिवाय पुढे जाणे आम्हाला अशक्य आहे। ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास आणि तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो। यहेजकेल या पुस्तकातून घेतलेले वाचन। प्रभू परमेश्वर म्हणतो, मी उंच गंधसरूच्या शेंड्यावरील एक डहाळी तोडून ती लावीन। त्याच्या अगदी वरच्या कोवळ्या फांद्यातली एक घेऊन ती एका मोठ्या उंच पर्वतावर लावीन। मी इस्रायलाच्या उंच पर्वतावर ती लावीन। तिला फांद्या फुटतील, फळे येतील, तिचा उत्तम गंधसरू होईल। म्हणजे मग त्याच्या खाली सर्व पक्षीकुळे राहतील, त्याच्या शाखांच्या छायेत ती वस्ती करतील। वनातील सर्व वृक्षास कळेल की मी परमेश्वराने उंच वृक्षास नीच केले आहे व नीचास उंच केले आहे। हिरव्या झाडास सुकविले आहे व शुष्क झाडास फलद्रुप केले आहे। मी परमेश्वर हे बोललो आहे व मी हे केलेही आहे। प्रभूचा हा शब्द, देवाला धन्यवाद। प्रतिसाद स्तोत्र। प्रतिसाद, हे प्रभो, तुझे उपकार स्मरण करणे चांगले आहे। उपकार स्मरण करणे चांगले आहे। परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्परा तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे, प्रभात समयी तुझे वात्सल्य आणि प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे चांगले आहे। हे प्रभो, तुझे उपकार स्मरण करणे चांगले आहे। नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनवरील गंधसरूसारखा वाढेल। हे प्रभो, तुझे उपकार स्मरण करणे चांगले आहे। जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील। वृद्धपणातही ते फळ देत राहतील, ते रसभरीत आणि टवटवीत असतील। यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे, तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही। प्रभो, तुझे उपकार स्मरण करणे चांगले आहे। संत पौलाचे करंथीकरास दुसरे पत्र, ह्यातून घेतलेले वाचन। बंधूंनो, आम्ही सर्वदा धैर्य धरतो आणि हे लक्षात बाळगतो की आम्ही शरीरात वस्ती करीत असो तोवर आम्ही प्रभूपासून दूर आलेले असे आहो। आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही। आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिकाधिक बरे वाटते। म्हणून आम्ही गृहवासी असो किंवा दूर आलेले असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे, कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे। ह्यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो। प्रभूचा शब्द।
हे प्रभू, तुझे वचन हेच सत्य आहे, तू आम्हाला सत्यात समर्पित कर. प्रभु तुम्हा बरोबर असो, संत मार्ग कृत शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन समुदायाला शिकवित असताना प्रभू येशू आणखीन म्हणाला, परमेश्वराचे राज्य असे आहे की जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी रुजते व वाढते, पण ते कसे होते हे त्या माणसाला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लागलाच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. प्रभू येशू आणखी त्यांना म्हणाले, आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे. परमेश्वराचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी तो दाणा बारीक असला तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडापाल्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरास त्याच्या सावलीत वस्ती करता येते. असे पुष्कळ दृष्टांत देऊन लोकांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे प्रभू येशू सर्वांना संदेश देत असे. आणि दाखल्या वाचून प्रभू येशू लोकांबरोबर बोलत नसे, तथापि तो एकांती आपल्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे. प्रभूचे हे शुभवर्तमान. पावसाने पण सुंदर सुरुवात केलेली आहे आणि विचार केला असता खरोखर पेरणीचा हा मौसम आहे. आणि आजचं हे शुभवर्तमान, आजचा हा प्रभूचं शब्द आपण नीट समजून घेऊया. जमिनीत बी पडल्यानंतर कोणी एखादा माणूस ते बी पेरतो, जमिनीत ते बी माणसाच्या हातून पडल्यानंतर जी प्रक्रिया, त्या बियाण्याचे रूपांतर, मग अंकुर फुटण्यात, कणीस धरण्यात आणि फळ देण्यात होते, ही सगळी प्रक्रिया अंतिमतः त्या बी पेरणाऱ्या माणसावर किंवा बाहेरून होणाऱ्या कृतीवर मुळीच अवलंबून नसते. कारण जमीन आणि हवा अनुकूल असेल तर त्या बियाण्याच्या गुणधर्मानुसार, जे निर्मात्याने त्याच्यात गुणधर्म दिलेले आहेत, त्यानुसार त्या बियाण्याचे अंकुर फुटणार आणि कणीस धरणार आणि मग ते फळ देणार, हे स्वाभाविकच असते. अर्थात जो बी पेरतो, जो माणूस, जो शेतकरी, त्याने वेळोवेळी केलेली मशागत
त्या बियाण्याच्या गुणधर्माला चांगले वातावरण निर्माण करण्यास मदत होऊ शकते हे मात्र खरे आहे. पण बियाणाला कोंब फुटणे, अंकुर फुटणे, त्याचं रोपटं होणं, कणीस धरणे आणि फळ देणं ह्या सर्व प्रक्रिया अंतिमतः निर्माणकर्त्या परमेश्वरावर अवलंबून असतात हे आपल्याला आजचं पहिलं वाचन यजेकियल ह्या संदेश त्याच्या पुस्तकातलं पहिलं वाचन आठवण करून देते की तोच त्यानेच निर्माण केली सृष्टी, चराचर सृष्टी, आणि ही सगळी चांगल्यासाठी निर्माण केलेली आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आपण प्रभू येशूचा दृष्टांत जो दाखला सांगितला त्याने तो समजून घ्यायला पाहिजे. आपण जणू काही परमेश्वराच्या हातातील बियाणे आहोत. जर आपण आपले जीवन परमेश्वराच्या आज्ञांना, परमेश्वराला जोडून जगत असलो तर मग आपण सच्छील, सद्गुणी, सज्जन असे फळ देणारं जीवन जगून आपल्या आजूबाजूच्या जगाला आपल्या योगदानाने आपण चव आणू शकतो. आणि आपले जीवन परोपकारांच्या फळांनी भरलेले असण्यामध्येच परमेश्वराचा खरा गौरव होत असतो. म्हणून पवित्र आत्म्याठाई जीवन जगून आपण आपल्या जीवनामध्ये आपण देवाच्या हातातलं बियाणं, सगळं देवावर अवलंबून असू शकते आपल्यासाठी, बरोबर आहे. पण आपण जेव्हा आपलं जीवन पवित्र आत्म्याठाई जगायला लागतो तेव्हा जणू काही आपण बी पेरायला लागतो सत्कृत्याचं. तर कापणीच्या हंगामामध्ये जर आपण चांगलं बी पेरलं तर कापणीच्या हंगामामध्ये आपण चांगल्या फळाचाच निपस करणार असे जीवन जी व्यक्ती जगते त्या व्यक्तीच्या ठाई देवाचे राज्य आले आहे हे सिद्ध होते. पण नक्की काय आहे हे देवाचं राज्य, तो आजच्या प्रभू शब्दाचा आणि विशेष करून ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा मुख्य असा विषय आहे. देवाचं राज्य म्हणजे नक्की काय? संत पॉल अगदी एका ओळीत सांगतो, देवाचे राज्य खाणे आणि पिणे ह्यात नाही, तर देवाचे राज्य जस्टिस, नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद ह्यात देवाचे राज्य ओळखावे असं संत पॉल करिंथीकरस लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये आपल्याला शिकवतो. म्हणून दुसरा मुद्दा, पृथ्वीवरील आपले जीवन फक्त आपल्या ऐहिक गरजा भागवून झाल्यावर खऱ्या अर्थाने संपन्न होत नसते. डामडौल, मी अमुक केलं, मी तमुक केलं, माझं सगळं सुरळीत चाललं आहे या जीवना या जगामध्ये, चांगली नोकरी होती किंवा चांगला पैसा कमावला, सगळी इस्टेट केली, ह्याच्यामध्ये देवाचं राज्य नाही, खाणं आणि पिणं ह्यामध्ये नाही. तर जस्टिस, नीतिमत्व, मी नीतिमत्वाने वागलो का, मी शांती केली का, मी पवित्र आत्म्याच्या ठाई मिळणारा आनंद भोगला का. पृथ्वीवरील जीवनाच्या आपल्या गरजा निश्चित भागल्या गेल्या पाहिजेत हे मात्र खरे. निश्चित आपल्या आपल्या ज्या रोटी कपडा और मकान असं आपण म्हणतो ह्या मूलभूत पायाभूत गरजा ज्या आहेत जीवनाच्या, मटेरियल नीड्स, त्या निश्चित आपल्या भागल्या पाहिजेत. तरी पण देवाने दिलेली संपूर्ण जीवनाची देणगी पृथ्वीवरील जीवनाने मर्यादित राहत नाही ह्याची आठवण आपल्याला आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पॉल करून देत आहे. पृथ्वीवरील आपले जीवन जगताना संत पॉल सांगतो आपण
स्वर्गीय शाश्वत जीवनावरील दृष्टी कधीही न हरवता जगलो पाहिजे. बियाणे नाश पावते तेव्हाच ना त्यातून नव्या जीवनाचे म्हणजे विपुल जीवनाचा अंकुर फुटत असतो. म्हणून प्रभूने दिलेल्या सर्व आज्ञा जरी कधी कधी त्रासदायक वाटल्या तरी त्या आनंदाने आपण पाळाव्यात आणि असं केलं तरच आपल्या जीवनाचे खरे सार्थक झाल्याचं आपल्याला समाधान मिळत असते, आनंद मिळत असतो. आणि म्हणून शेवटचा मुद्दा, ख्रिस्त सभेचे मिशन ख्रिस्त सभेचं मिशन हे देवाचं राज्य वृद्धिंगत करण्यामध्ये, देवाचं राज्य वाढवण्यामध्ये, विकसित करण्यामध्ये, जोपासण्यामध्ये, त्या राज्याचा सक्रिय अंतर्गत घटक मी बनण्यामध्ये, म्हणजेच देवाकडून जे आपल्याला लाभले आहे ते फक्त स्वार्थापोटी स्वतःसाठीच ठेवायचं नाही किंवा स्वतःच्या फक्त छोट्याशा कुटुंबात किंवा काही आप्तेष्ट आणि काही मित्र यांच्यातच नाही, तर परोपकाराने आपण नीतिमत्व जस्टिस आपण शांती सुलाय समेट वाढवण्यामध्ये परमेश्वराचे राज्य आहे. संत पोप 6 पॉल सांगतात, मी इंग्लिशमध्ये पहिलं सांगतो, ते सांगतात एव्हांजेली नुन्सियांनी म्हणून 1975 एक असं अविस्मरणीय असं परिपत्रक काढून मिशनबद्दल ते सांगतात, सम आर फ्रिक्वेंटली टेम्प्टेड टू रिड्यूस द चर्चेस मिशन टू डायमेन्शन्स ऑफ अ सिम्पली टेम्पररी प्रोजेक्ट. एनी मिशनरी ऍक्टिव्हिटी, द पोप सेज, एनी मिशनरी ऍक्टिव्हिटी दॅट डज नॉट प्लेस क्राइस्ट ॲट द सेंटर विल लूज इट्स फंडमेंटल मीनिंग. मी मराठीत सांगतो ते की ख्रिस्त सभेचे मिशन फक्त ऐहिक आणि लौकिक अशा संकल्पनासाठी मर्यादित करून ते घटविण्याचा मोह काही जणांना वारंवार होतो. इथे पृथ्वीवर सगळं चांगलं झालं, सगळ्यांना खायला प्यायला आहे, सोहळे वगैरे सगळे आनंदात होतात, रोज व्यवस्थित अगदी ऐशारामाने राहायला मिळते, त्यांना वाटतं का स्वर्गाचं राज्य त्याच्यात आहे, देवाचं राज्य त्याच्यात आहे. नाही, डोंट रिड्यूस दॅट मटेरियल ॲस्पेक्ट टू दॅट प्रोजेक्ट ऑफ अर्थली लाईफ ओनली. तर प्रभू ख्रिस्त केंद्रस्थानी नसलेले कोणतेही मिशन कार्य मिशनविषयी पायाभूत अर्थ गमावून बसलेले कार्य असते असं पोप सांगतात. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आपण आजचा हा प्रभूचा संदेश गंभीरपणे घेऊया की माझी ह्या पृथ्वीवर असताना जी जबाबदारी मी सांभाळतो ती मी सांभाळत असताना मी माझी दृष्टी स्वर्गाला लावून असतो का? माझ्या पुढील येणाऱ्या शाश्वत जीवनाशी त्याचा काही संबंध ठेवतो का? अशासारखे आपण प्रश्न विचारले पाहिजेत. आणि मग परमेश्वराचा हात धरून पवित्र आत्म्याठाई आपण नीतिमत्वाचं शांतीचं असं जीवन जगायचं आहे. आमेन. आपण आपली श्रद्धा आता ख्रिस्ती श्रद्धा नायसियन क्रीड ही एकत्रपणे जाहीर घोषित करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू ह्यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्व शक्तिमान पिता ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त
एकच प्रभू ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. तो अधोलोकात उतरला. पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्ट्यांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. बंधू भगिनींनो, आपण संपूर्ण जगातील आजच्या घडीला तातडीच्या ज्या गरजा आहेत त्या आपण प्रभूच्या पायाशी ठेवूया. अखिल मानवजातीचे तारण व्हावे अशी आपल्या परमेश्वराची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान मिळण्यासाठी मिळवण्यासाठी आणि तो आम्हाला पाचारण करतो. संपूर्ण अंतःकरणाने आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल. प्रभो आमची प्रार्थना ऐक. देवराज्याचा आनंद आपल्या जीवनाद्वारे इतरांना देणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्च बिशप फेलिक्स मच्चाडो, सर्व बिशप्स, फादर्स, सिस्टर्स यांना परमेश्वराने चांगले आरोग्य, शहाणपण व सामर्थ्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. आपल्या सर्वांना देवाच्या राज्याचा स्वीकार करावयास पाचारण करण्यात आले आहे. ही कृपा आहे, ही एक देणगी आहे, ती खरेदी केली जात नाही. देवराज्य आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. त्याची जाणीव आपणास व्हावी व तसे सत्कृत्य आपल्या हातून घडावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. प्रभु येशूने देवराज्याची स्थापना केली. देवराज्याची साक्ष आपणास आपल्या कुटुंबात, गाव परिवारात, धर्मग्रामात व कामाच्या ठिकाणी देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. कोरोना व्हायरसपासून आपल्या सर्वांचे संरक्षण व्हावे. जे या आजारावर उपचार घेत आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे. जे या आजारामुळे मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना, त्याचप्रमाणे प्रशासन, संरक्षण यंत्रणेत काम करणाऱ्यांना प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना आहे. थोडा वेळ शांत राहून पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. चांगल्या पावसासाठी, चांगल्या हवामानासाठी शेतकरी, कोळी, आदिवासी बांधव व उद्योगधंदा नोकरी करणारे, बाळाची वाट पाहणाऱ्या दाम्पत्यासाठी, गरोदर नवीन बाळाला जन्म देणाऱ्या मातांसाठी, परदेशी परगावी असलेल्यांसाठी, शाळा कॉलेजमधील विद्यार्थी व त्यांच्या शिक्षकांसाठी, आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी. हे प्रेमळ परमेश्वर, तू आमचा आधार आहेस, तू आमचे सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या आज मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. Thank you.
बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर की त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू परमेश्वरा, भाकर आणि द्राक्षरसाद्वारे तू आम्हाला शारीरिक आणि आत्मिक अन्न देतोस. या पवित्र बलिदानाच्या कृपाशक्तीने आम्हाला शारीरिक आणि आत्मिक आरोग्य लाभावे व नवजीवनाचे वरदान आम्हाला मिळावे म्हणून सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य आणि तारणदायक आहे. सर्व चराचरांचा तू निर्माता आहेस. सर्व युगे आणि सर्व काळ तुझ्या नियमाने मार्गक्रमण करीत असतात. तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेस. सर्व सृष्टीमध्ये त्याला श्रेष्ठ आणि सृष्टीचा सम्राट बनवलेस. तुझ्या शहाणपणाच्या आणि सामर्थ्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल सृष्टीच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिवसेंदिवस तुझे स्तवन करण्यासाठी तू मनुष्याला नियुक्त केलेस. म्हणून हे प्रभू, सर्व दूतगणांबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडली व शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्राद्धेचा उच्चार. मरणातुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटिला. श्राद्धेचा ह्या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो.
प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक, इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. आम्ही फादर ॲलेक्स तुस्कानो यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत जोसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्ता सह, ख्रिस्ता ठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याचे आणि शाश्वत जीवनाचे आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांतीवंदन करूया. पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो, तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. मी
माझ्या आयुष्याचे सर्व दिवस देवाच्या मंदिरात राहण्याची माझी इच्छा आहे असं 26वं स्तोत्र आपल्याला सांगते. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या पवित्र कम्युनियनद्वारे ख्रिस्त सभेमध्ये ऐक्याचे व शांतीचे साम्राज्य प्रस्थापित कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठविण्यात येत आहे. बंधू भगिनींनो, परत एकदा आव्हान करून सांगतो की संकट गेलं नाही. जगात सुद्धा हेच चित्र दिसते, जिथं सगळ्यांना वाटलं की आता सगळ्यांनी वॅक्सिनेशन घेतलं, आता सगळं चांगलं झालं. बंधू भगिनींनो, आव्हान करून सांगतो की जे आपल्याला पाळण्यास सांगितलेलं आहे ते पाळा. मास्क घालणं, त्याच्यानंतर सोशल डिस्टन्स ठेवणं, हात आपले साबणाने किंवा सॅनिटायझरने साफ करणं, आणि शक्यतो बाहेर पडण्याची अगदीच गरज असेल तर, नाहीतर पडू नये. कारण हा विषाणू महाभयंकर असा दिसतो आणि जगातील चित्र हे तेवढंच आपल्याला चांगलं दिसत नाही. आणि म्हणून आपण काळजी घेऊया. आपण आपली काळजी घ्यायचीच. आपली काळजी जर आपण घेतली तर आपण दुसऱ्याची पण काळजी घेत असतो, हे लक्षात ठेवा. हे माझं आव्हान आहे. प्रिय बंधू भगिनींनो, सर्वतोपरी आपलं जे काय आपल्याला करायचं आहे ते आपण करीत राहू. देवाची प्रार्थना मात्र आपण विसरणार नाही, तोच आपल्याला वाचवील. ही आपली नितांत श्रद्धा आहे.